कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पुलतंबा फाटा ते झगडेपाटा हायवेवर रोड रॉबरी करणाऱ्या एका गुन्हेगारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने मालेगाव येथून मोठ्या शेतापेने जेरबंद केले आहे. दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी रात्री 8:30 दरम्यान कोपरगाव तालुक्यातील पुलतंबा फाटा ते झगडेपाटा जाणाऱ्या रोडवर झगडेपाटा येथे डॉक्टर तुषार बाळासाहेब खंडीजोड वय वर्ष 24 राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव हे त्यांच्या मोटरसायकलवरून हायवेने घरी जात असताना चांदेकासरे शिवारात पल्सर मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम, डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असा 20,900 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 392, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला. नंतर सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अमोल राजेंद्र काकळोज वय वर्ष 25 राहणार मालेगाव कॅम्प तालुका मालेगाव जिल्हा नाशिक याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास तालुका पोलीस पथकाने मालेगाव येथून जाऊन ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यास पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे. नमूद गुन्ह्यात चोरून नेलेल्या रुपयांच्या मुद्देमालापैकी 20,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपीचा साथीदार हा सध्या इतर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यामध्ये अटक असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. सदर कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वाती भोर मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोसारे, सहायक फौजदार सुरेश गागरे, पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख आणि शेख रोहित आरवडे, अमोल पटांगरे, चालक पोलीस नाईक साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल मेडे व आकाश भैरट, सायबर सेल श्रीरामपूर यांच्या पथकाने केले आहे. दिनांक 25/4/2023 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चांदेकसरे गावाजवळ रात्री 8:30 दरम्यान डॉक्टर तुषार खंडीजोड सोनेवाडी हे आपल्या मोटरसायकलनं जात असताना 2 अज्ञात इसमांनी पल्सरवर येऊन त्यांची गाडी अडवली व त्यांच्याकडनं असलेला मुद्देमाल म्हणजे त्यांचा मोबाईल, त्यांच्या हातातली अंगठी आणि त्यांची इतर वॉलेटमध्ये असलेले कागदपत्रे हे सगळे जबरी निसकवून नेले होते. या संदर्भात पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका येथे 392, 341, 34 गुन्हा दाखल केला होता. नमूद गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री ओला साहेब, ॲडिशनल SP एम स्वाती भोर मॅडम व DYSP मिटके साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही स्वतः आणि PSI कुसारे करत होतो. नमूद तपासादरम्यान फिर्यादीने दिलेली माहिती, आरोपीबाबतचं वर्णन या सर्व गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत असतानाच त्या ठिकाणी गेलेला मोबाईल याचं देखील तांत्रिक विश्लेषण श्रीरामपूर येथील आमचे सायबरचे कर्मचारी यांच्या मार्फत करून नमूद मोबाईल हा मालेगाव कॅम्प येथील एका आरोपीच्या ताब्यात असल्याचं निष्पन्न झालं होतं. वरिष्ठांच्या परवानगीने मालेगाव तालुका येथे आमचे पथक पाठवून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडील मुद्देमाल जवळजवळ 20,900 रुपयाचा गेलेला मुद्देमालपैकी 20,000 रुपयाचा मुद्देमाल हा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबत असलेला जो आरोपी आहे तो देखील निष्पन्न झालेला असून तो आरोपी इतर गंभीर गुन्ह्यामध्ये सबजेलमध्ये आहे. त्यासाठी त्या आरोपीला देखील आम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाने पुढील कारवाई करून लवकर ताब्यात घेत आहोत.